छान थंडगार अशी आपली कोल्ड कॉफी तयार आहे, किंवा या कोल्ड कॉफीला आणखीन थोडं मजेशीर बनवण्यासाठी वरतून हे थोडंसं व्हिप क्रीम आणि ही थोडीशी कॉफी पावडर स्प्रिंकल करून ह्या कोल्ड कॉफीला तुम्ही सर्व करू शकता. आणि तुम्ही अश्विनीज किचनला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. तुम्ही अश्विनीज किचनला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पण फॉलो करू शकता. इथेही माझ्याकडे एक छोटीशी काचेची बरणी आहे. आता ह्या बरणीमध्ये 2 टीस्पून कॉफी पावडर, 3 टीस्पून साखर, साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1/4 कप ना जास्त थंड ना जास्त गरम असं कोमट पाणी, त्याचबरोबर ह्या बर्फाचे 2 क्यूब सुद्धा आपण घालतो आहोत. बरणीचं झाकण लावून घेऊयात. आता ह्या सर्व गोष्टी 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आणि छान असं कॉफीचं मिक्सचर तयार झालेलं आहे. इथे ह्या काचेच्या ग्लासमध्ये हे 4 बर्फाचे क्यूब्स आपण घातलेले आहेत. आता ह्या ग्लासामध्ये आपण हे जे कॉफीचं मिक्सचर बनवून घेतलेलं आहे ते ओतूयात. आता ह्यामध्ये घालणार आहोत हे थंडगार दूध. आता ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. छान थंडगार अशी आपली कोल्ड कॉफी तयार आहे, किंवा या कोल्ड कॉफीला आणखीन थोडं मजेशीर बनवण्यासाठी वरतून हे थोडंसं व्हिप क्रीम आणि ही थोडीशी कॉफी पावडर स्प्रिंकल करून ह्या कोल्ड कॉफीला तुम्ही सर्व करू शकता.